नमस्कार प्रेक्षकों, मी यामिनी महामुंडकर। टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे मानदुखी कंबरदुखी दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर विराज भंडारी। डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी स्पाइन ॲडजस्टमेंट आणि मर्मा थेरपी या सर्वांचं प्रशिक्षण त्यांनी परदेशात घेतलंय। या सर्व थेरपी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील ते एक आधुनिक डॉक्टर आहेत। केरळपासून ते महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती यांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय। तर विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डीजनरेटिव्ह स्पाइन, सर्विकल पेन, लंबर पेन, तसंच 10 मिनिटांपेक्षा चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं आणि चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय। डॉक्टर भंडारी यांच्या स्पाइन टेक्निक्समुळे 10,000 पेक्षा जास्त मणक्याच्या विकाराच्या रुग्णांचे उपचार आणि ऑपरेशन करण्यात त्यांना यश आलंय। या कार्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून नुकताच डॉक्टर विराज भंडारी यांचा सत्कार देखील करण्यात आलाय। तर अधिक वेळ न घालवता आपण थेट आता विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की स्लीप डिस्क म्हणजे काय आहे, काय सांगाल तुम्ही? स्लीप डिस्क म्हणजे स्लीप म्हणजे तक्ती जी असते ती सरकते, सरकणं, ह्याला आपण स्लीप म्हणतो। बरं। तक्त्या आपल्या मानेमध्ये 7 मणके, थोरॅसिक 12, कमरेमध्ये 5, 2 सॅक्रम आणि 2 इलियम, अशा प्रकारे 33 मणक्यांची रचना आपल्या शरीरामध्ये आहे। ही रचना जी आहे ह्या 2 मणक्यांच्या 2 व्हर्टेब्रल सेगमेंटच्या मध्ये एक प्रकारची गादी असते। ती गादी ज्या वेळेस पुढे मागे वर खाली सरकते याला स्लीप डिस्क असं म्हटलं जातं। बरं, नक्कीच। मग डॉक्टर, नस दबणं किंवा डिस्क बल्ज जे आहे, मी आता इंट्रो मध्ये तेच सांगितलं, डिस्क बल्ज मग ते का होतं, त्याचं कारण काय आहे? कोणताही आजार होतो तर त्याला कारण आहे, कारणाशिवाय आजारच होऊ शकत नाही। बरोबर। डिस्क बल्ज म्हणजे काय तर तक्ती जी आहे 2 मणक्यांमधलं अंतर कमी होतं आणि कमी झाल्यामुळे किंवा मसल शॉर्ट झाल्यामुळे किंवा फेशियाचं लाइनिंग कमी झाल्यामुळे, फेशिया मिसअलाइन झाल्यामुळे गादी जी आहे ती मागच्या साईडने किंवा पुढच्या साईडने किंवा उजवीकडनं किंवा डावीकडनं ही बाहेर येते आणि ज्यावेळेस बाहेर येते ते बाहेर आल्यानंतर मज्जातंतूवरती प्रेस करते, नव ज्या आहेत त्या प्रेस करते आणि ज्या नव प्रेस केल्यानंतर पहिली स्टेज जी आहे ती म्हणजे डिस्क बल्ज, दुसरी स्टेज जी आहे ती डिस्क हर्निएशन, तिसरी स्टेज जी आहे ती डिस्क पोट्रुजन, ज्याच्यामध्ये पेशंटला वारंवार मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, चौथी स्टेज जी आहे त्यात डिस्क एक्सक्रूड होणं, पूर्णपणे बाहेर पडणं, ज्याच्यामध्ये तय पायाला आघात व्हायला लागते आणि काही कालांतराने पायातलं चप्पल निसटणं, अशा प्रकारचं लक्षण पेशंट मध्ये दिसत। तर या 4 गोष्टीमध्ये 4 टप्प्यांमध्ये डिस्क ही बाहेर येत असते। तर ती बाहेर येण्याचं कारण जे आहे ते पहिली गोष्ट चुकीच्या हालचाली, टॉर्क आणि फोर्स चुकल्यामुळे गादीचं प्रेशर हे कमी जास्त होऊन फोर्स वाढल्यामुळे तक्ती सटकते आणि त्यातली गादी जी आहे ती बाहेर येते। बरं, नक्कीच डॉक्टर। डॉक्टर, आपण तुमच्याकडून आणखी माहिती घेणार आहोत, त्याआधी डॉक्टरांच्या एका पेशंटचा आपण अनुभव आता पाहूयात। ऍक्च्युली मला ना 1.5 वर्षांपासून स्पाईनचा खूप प्रॉब्लेम होतोय, जसं माझं डिलिव्हरी झाली आणि माझ्या घरात एक स्पाईनचा पेशंट आहे। बिईंग सीइंग टू हर मला असं वाटलं होतं की संपलं आता आपलं सगळं आणि चालताच येत नव्हतं, राईट साईड खूप डॉक्टर्स झाले आणि मी स्वतः मेडिकल फील्डमध्ये जॉब करते, त्याच्यामुळे मी फर्स्ट प्रेफरन्स ॲलोपॅथीला दिला आहे आणि सगळ्या दिग्गज लोकांकडे जाऊन MRI झाले, स्कॅन झाले, सगळं झालं आहे, ट्रीटमेंट पण घेऊन झालं आहे, पण फरक काहीच पडत नव्हता, तात्पुरता फरक पडत होता। पण काय म्हणतात ना, सर इज लाईक फरिश्ता फॉर मी, जेव्हा गॉडनी येऊ शकत आपल्यासाठी तेव्हा मी पहिल्यांदा आली आहे या क्लिनिकमध्ये आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मला जो फरक जाणवला आहे त्याच्यावरून सांगते की सच में अगर भगवान खुद नहीं आ सकता और किसी बंदे को फेस देता है तो वो है सच में विराज भंडारी। मैंने लिखा भी है, जस्ट फॉर आपको बताने के लिए नहीं बता रही हूँ। और ट्रीटमेंट लेने के बाद ही मुझे सुबह इतना पेन था कि आई कुडंट इवन वॉक टिल द हॉस्पिटल, और अभी मैं इतना खुश होकर बता रही हूँ उसका मतलब सच में मुझे कुछ तो है।
और बहुत अच्छा फील है, बहुत अच्छे ट्रीटमेंट है. आणि सर खरंच म्हणजे मला मी स्पीचलेस आहे की सरांबद्दल सांगायला. अँड टीम इज व्हेरी स्वीट हार्ट. मला जादू की झोपडी द्यायची इच्छा होती सगळ्यांना खरंच. नक्कीच. डॉक्टर, मणक्याचे आजार, स्लीप डिस्क, लंबर स्पॉन्डिलिटीस, लिथेसिस यांच्या प्राचीन त्या आधुनिक परदेशातील निदान पद्धती नेमक्या कोणत्या आहेत? निदान म्हणजे अचूक निदान करणं हे खूप गरजेचं आहे. कोणत्याही रुग्णांमध्ये कोणताही आजार झाल्यानंतर जोपर्यंत निदान व्यवस्थित होत नाही, तर निदान जर व्यवस्थित नसेल तर रुग्णांना 100% यशस्वी उपचार पद्धती करता येत नाही. आणि निदानासाठी माझे चायनामध्ये मी युएसचा कोर्स माझा चायनाला झाला. वेगवेगळ्या कंट्रीमध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं निदान मणक्याच्या रुग्णांमध्ये केलं जातं. आणि ते निदान जे आहे ते काय, आपण त्या संदर्भात आता थोडीशी चर्चा करूया. पहिली गोष्ट आहे, कोणताही मणक्याचा रुग्ण आल्यानंतर त्याची आपण पहिली नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षेमध्ये आयुर्वेदिक नाडी परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये कोणते दोष बिघडलेले आहेत, नक्की कोणता प्राणवायू उदानवायू समान आहेत, जी कामं शरीरात ठरलेली आहेत आणि ती वायू बिघडल्यानंतर त्यांचे वेगवेगळे सिमटम पेशंटमध्ये आम्हाला बघायला मिळतात. बऱ्याच वेळा थकवा येऊन मानदुखी, कंबरदुखी, पोटात गॅसेस सतत होणं आणि त्यातनं मानदुखी, त्यामुळे निदान खूप गरजेचं आहे. मुतखड्याचा दुखणं आणि पाठदुखी, स्लिप डिस्क झाली आणि पाठदुखी, असे मलावस्तंभ आणि पाठदुखी, अशा वेगवेगळे व्हेरिएबल्स आजच्या समाजामध्ये दिसतात. दुसरी निदानाची पद्धत आहे ती म्हणजे नर्वोस्कोप नावाचं, हे अमेरिकेचं मशीन आमच्या दवाखान्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुमची सक्ती किती दिवसापासून सरकली आहे, कोणत्या साईडला सरकली आहे आणि नक्की कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट हा सबलेक्सेशन आहे, म्हणजे नस दबली जाते, हे अक्युरेट समजलं जातं. अक्यूट आहे का क्रोनिक आहे हेही समजलं जातं. तिसरी निदानाची पद्धत आहे पोश्चर गेट पॅटर्न टेस्टिंग, ज्याच्यामध्ये कोणताही रुग्ण कसा उभा राहतोय, कसा बसतोय, कसा चालतोय, त्यांचे मसलचे पॅटर्न कसे आहेत, त्यांचे नर्वचे पॅटर्न कसे आहेत आणि पेशंटची मानसिक अवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा सखोल तंतोतंत अभ्यास करून त्यानंतर हे निदान हे केलं जातं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या कंट्रीमध्ये सध्या खूप जलद गतीने निदान कसं करता येईल, जे ते काही ज्या काही गोष्टी मी तिथे शिकलो त्या सर्व गोष्टी त्या पेशंटमध्ये आम्ही चेक करतो. कोणत्याही रुग्णांचे पहिले MRI एक्सरे बघत नाही, पहिल्यांदा सगळ्यात बघितलं जातं ते म्हणजे पेशंटला स्वतःला, कारण रुग्णाला बरं करायचंय. फक्त MRI च्या रिपोर्टमध्ये तुमचे मसल समजत नाही, एक्सरे मध्ये फक्त बोन तुमचे मिस अलाइन झाले ते समजतात, MRI मध्ये गादी कशा प्रकारे बाहेर आली ते समजतंय, पण ती कशामुळे आली याचं निदान होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी, नुसतं MRI म्हणजे डायग्नोसिस नव्हे, नुसता एक्सरे म्हणजे डायग्नोसिस नव्हे. एक्सरे तर बघायचं असेल, MRI तर बघायचं असेल, पण रुग्णांना क्लिनिकली हात लावून चेक करणं खूप महत्वाचं आहे. कोणते मसलचे पॅटर्न कसे आहेत, कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट कुठे सरकलंय, पुढे गेले, मागे गेले, हे पेशंट कोणताही आल्यानंतर प्रथमतः त्याला तपासून आम्ही ठरवतो की इथे इथे आत्ता दुखतंय, ते क्रॉस टॅली MRI आणि एक्सरे मध्ये करतो आणि पेशंटशी त्यानंतर चर्चा करतो. त्यामुळे त्रिसूत्री ही आमच्या दवाखान्याचं खास वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे अचूक निदान जर झालं तर योग्य उपचार हे होणारच आहे. बरं, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर भंडारी, स्पाइन ऍडव्हान्स टेक्निक पुणे हे नेमकं काय आहे आणि इथे उपचार पद्धती कशा प्रकारे केली जातात? स्पाइन ऍडव्हान्स टेक्निक म्हणण्याचं कारण आहे, जगभरात जे आता स्पाइन साठी चालू आहे, माझे गेल्या 10 वर्षात 32 कोर्सेस स्पाईनमध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये झाले आणि जे माझ्या रुग्णांसाठी इंडियामधले जेवढे पण रुग्ण आहेत त्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय, त्यांना बरं करणं हा माझा आयुष्यातला गोल होता, स्वप्न होतं की प्रत्येक दुखणारं येतात लोक फार कंटाळलेले असतात, 5-5, 10-10 वर्ष वेगवेगळ्या फायलीच्या फायली गोळा झालेल्या असतात, 3-3 वेळा ऑपरेशन झालेले असतात. या मागच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यात आणि एप्रिल 15 तारखेपर्यंत जवळजवळ आम्ही 200 रुग्ण असे बघितले की ज्यांचे 3 वेळा 4 वेळा 10 वेळा लॅमिनेट कमी झाल्यात, स्क्रू फिक्सेशनची ऑपरेशनच 4-4, 5-5 वेळा झाली आहेत, पण आहे तो त्रास, त्याच पद्धतीने सिमटम्स दिसतात, ते कमी झालेलं काही दिसत नाही. त्याच्यामुळे खूप अचूक निदान करणं आणि त्याच्यावरती उपचार करणं हे पहिला गोल, पहिलं स्वप्न आमचं होतं. दवाखान्यात कोणताही रुग्ण आला तर त्याला बारकाईने लक्ष देऊन तपासणं, कारण आम्ही OPD मध्ये फक्त 7 ते 8 रुग्णांना एका दिवसात तपासतो आणि 8 लोकांवरती उपचार करतो. हे भंडारी स्पाइन टेक्निकचं खूप महत्वाचं ब्रीदवाक्य काय, तर प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक रुग्णांकडे जातीपूर्वक लक्ष देणं,
बरं आणि त्याला पहिल्या दिवशी 30 ते 80% रिझल्ट कसे एनहान्स करता येतील ते व्हेरीज होतात पेशंट टू पेशंट, पण आम्हाला जास्तीत जास्त पहिल्या दिवशी कसे रिझल्ट येते याच्याकडे आमचा फोकस आहे. तर कोणताही रुग्ण आल्यानंतर पहिली नाडी परीक्षा केल्यानंतर पूर्ण एक्सरे एमआरआय आणि क्लिनिकल टेस्टिंग हे झाल्यानंतर एक निदान केलं जातं, ग्रेडेशन केलं जातं. ग्रेडेशन केल्यानंतर रुग्ण कोणत्या अवस्थेत आहे, पहिली रुग्णाची अवस्था कोणती आहे, डिस्क बल्ज आहे, हर्निएशन आहे, पोटिजन आहे, एक्सक्लुजन आहे, चार डिस्क बाहेर आल्यात, मग चार मधली नक्की कोणता डिस्क मुळे त्या रुग्णाला प्रॉब्लेम आहे हे निदान केल्यानंतर त्याचं ग्रेडेशन आम्ही आखतो. ग्रेडेशन म्हणजे उपचाराची पद्धत, महिन्यातनं एकच दिवस दवाखान्यात 2 तासापासून साधारण 5 ते 6 तासाचे उपचार एका रुग्णांवरती होतात. बरं, 2 तासापासून 5 ते 6 तासाचे उपचार होतात आणि त्या उपचारामध्ये पहिल्याच दिवशी रुग्णांना 30 टक्क्यापासून 90-95% दुखणी लोकांची कमी झालेली मी बघितली आहे. प्रत्येक पेशंटचं दुखणं जे आहे ते नुसतं डिस्क बाहेर आल्यामुळे नसतं, तर बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये मसल शॉर्ट झालेले असतात, काही लोकांमध्ये फेशिया शॉर्ट झालेला असतो, काही लोकांमध्ये व्हर्टेब्रल सेगमेंट तक्ती जी आहे ती पुढे गेलेली असते, मागे गेलेली असते, उजवीकडे गेलेली असते, डावीकडे गेलेली असते. ह्या पद्धतीने आपल्या दवाखान्यात फेशियल मॅन्युप्युलेशन नावाचा अमेरिकेची उपचार पद्धती आहे ज्यामध्ये ग्रॅव्हिटी आणली जाते. थोडक्यात पेशंटची पोश्चर पूर्ण आपण स्टॅबिलाईज करून देतो, जे काही कंबर शिफ्ट झालीये, उजव्या साईडला गेलीये, खांदा वर खाली झालेला आहे, त्याला एका लाईन मध्ये आणतो आपण, फूड बॅलन्स केला जातो. त्याच्यानंतर दुसरी निदान चिकित्सा पद्धती ती म्हणजे कायरोप्रॅक्टर ट्रीटमेंट. कायरोप्रॅक्टर मध्ये स्पेसिफिक जो सेगमेंट हल्लाय पुढे मागे वर खाली त्यामध्ये गॉन्स्टेड नावाची जी पद्धत आहे, गॉन्स्टेड पाल्मर आणि डायव्हर्सिफिकेशन असं तीन पद्धती आपल्या कार्लटन बोन मेथड या पद्धती आपण आपल्या दवाखान्यात वापरतो, जेणेकरून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत च्या रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. त्याच्यासाठी गॉन्स्टेड पॅरल स्केल, गॉन्स्टेड टेबल्स आपल्या दवाखान्यात आहेत, ड्रॉप टेबल आपल्या दवाखान्यात आहेत, असे सगळे अमेरिकेचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट दवाखान्यात आपण त्या स्पाईन ऍडजस्टमेंट साठी वापरतो. आणि जो काही मनका पुढे मागे वर खाली सरकलेला आहे त्या पहिल्या दिवशी मॅक्झिमम रिकव्हरी कशी आणता येईल याच्याकडे आमचा फोकस आहे. 3 महिने, 5 महिने आणि 8 महिने असं साधारण कालावधी ट्रीटमेंटचा असतो पेशंटचा. 3 महिन्यात काही रुग्ण बरे होतात, काही 5 महिने, काही 8 महिने, याचा वरचा कालावधी शक्यतो लागत नाही. जे लोक 100% बरे होण्यासारखे आहेत त्यांनाच उपचार दिले जातात, असं नाहीये की या करून पाहू बघूयात. कारण 10,000 रुग्ण झाल्यामुळे एक डोळा तयार झालाय की हा रुग्ण कोणत्या अवस्थेत आहे आणि हा माझ्या चौकोनात आहे की नाही. माझ्या सुवर्ण वर्तुळात असेल तर आम्ही तो त्या रुग्णांना उपचार करतो. जर ते फिक्सेशन आहे, व्हर्टेब्रल सेगमेंट ची तक्ती म्हणजे सेगमेंट तुटलेला आहे, त्याला फिक्सेशन त्याला मग फिक्सेशन सर्जरीला आम्ही पाठवतो. कारण जर ते पूर्णपणे सेगमेंट मागे येऊन तो कुठे थांबणार नसेल त्या तक्तीचा पूर्ण ह्या सेगमेंट बऱ्याच वेळा काही रुग्णांचा अशा बऱ्याच 1 लाखात 1-10 केसेस असतात. पण जे बरे होणार आहे त्यांनाच उपचार दिले जातात. चौथी उपचार पद्धती मर्मचिकित्सा इष्टम म्हणून अमेरिकेचे इन्स्ट्रुमेंट आहेत, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅन्युप्युलेशन. ते ज्या काही गाठी झालेल्या आहेत, लिम्फॅटिक ड्रेनेज सिस्टीम जिथे बिघडली आहे त्या दुरुस्त केली जाते आणि त्यांनी पेशंटला इतकं हलकं वाटतं, म्हणजे इन्फ्लामेशन फर्स्ट डे कमी होतं बऱ्यापैकी. चौथी ट्रीटमेंट पद्धती म्हणजे फॉक्स टेबल ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये डिकॉम्प्रेशन आणि डिस्ट्रॅक्शन नावाचा एक व्यवस्था टेबल आपल्या दवाखान्यात आपण आणलेला आहे आणि त्याच्यामुळे डिस्क हिलिंग इतक्या फास्ट होते, म्हणजे आम्ही आता बघितलं फुटड्रॉपच्या केसेस 4-4 महिने ज्यांची पायाची बोटं हलत नव्हती, 4 दिवसामध्ये पायाची बोटं हलायला लागली, ज्यांचे 4-4 महिने ते पायातली चप्पल निसटत होती, चालता येत नव्हतं, पाय जड होतं, हे खूप अवघड असतं पेशंटसाठी आणि नातेवाईकांसाठी. कारण ते जेव्हा हातातली पॉवर कमी होते, स्वतःचं बटन लावता येत नाही, भांग पाडता येत नाही, अन्न खाणं अन्न अर्ध खाली सांडतं बऱ्याच वेळा ती बोटांची पॉवर गेल्यामुळे सर्व्हायकल स्पाईन मध्ये आणि लंबर स्पाईन मध्ये पायातली ताकद कमी पडते, पाय जड व्हायला लागतात, बधीर व्हायला लागतात, मुंग्या यायला लागतात. ती खूप बिचकट अवस्था असते आणि त्या अवस्थेत रुग्ण आल्यानंतर इतके सुंदर बरे होतात, म्हणजे आम्हाला अक्षरशः खूप, मला आता या 10 वर्षात खूप आनंद येतो की मी, मला भगवंतानी हे नॉलेज दिलं आणि ही प्रेरणा दिली की मी लोकांचं दुःख जे आहे ते कमी करून त्यांना आनंदी जीवनशैली, म्हणजे लोक 6-7 किलोमीटर सायकल चालवतात, आवर्जून फोन करून सांगतात सर मी पॅराग्लायडिंग केलंय, 6 किलोमीटर सायकल चालवतोय, आज प्रतापगड चढून आले, गिरनार चढून आले, असे रुग्णांचे प्रतिक्रिया ऐकून मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ही भांडारी टेक्निक जी आहे ती एकंदर सगळ्या वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या उपचार पद्धती केल्या जातात त्याचं एकत्रित मिश्रण आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर आपलं आयुर्वेद प्राचीन शास्त्रातलं
त्याची औषध आपण पॅथॉलॉजी कंडिशन साठी देतो. एमईटीचे एक्सरसाइज, इंग्लंडला एमईटीचे एक्सरसाइज जे शिकवले जातात जॉन गिबॉन जे आहेत, ते उपचार पद्धती आपण आपल्या दवाखान्यात देतो. आणि योगा मी स्वतः प्रत्येक पेशंटचा बारकाईने झूम वरती आम्ही आठवड्यातले 3 दिवस घेतो. प्रत्येक रुग्णांशी एकत्रित करून त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं आणि ते चेक केलं जातं ते बरोबर करतात की नाही. त्याच्यामुळे आमचा फोकस हा आहे, कोर व्हॅल्यू आहे की रिझल्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. हो बरोबर, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, या उपचारांबद्दल तुमच्याकडून आणखीनही जाणून घ्यायचं आहे. माझ्या आणि आपल्या प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार प्रेक्षक, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडून मानदुखी, कंबरदुखी आणि दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार या विषयावर आपण माहिती जाणून घेतोय. तर डॉक्टरांच्या आणखी एका पेशंटला उपचार केल्यावर काय फायदा झालाय, त्यांचा अनुभव काय आहे पाहूयात. ऍक्च्युली मी जात होते ऑपरेशन, मला कंटिन्यू करा म्हणून सांगितलं, म्हणजे कराच, ऑपरेशन शिवाय काही होणार नाही. म्हणजे तुम्हाला चांगलं क्वालिटी लाईफ जगायचं असेल तर तुम्ही ऑपरेशन करा आणि असंच म्हणजे ट्रीटमेंट घ्या, औषधं घ्या, थोडे दिवस बरे पुन्हा औषधं घ्या, म्हणजे पेन किलर्स घ्या, असं तुम्हाला. आणि अगदी लिमिटेड हालचाली करा आणि जगा, असं जर हवं असेल तर तुम्ही करू नका ऑपरेशन. अशा त्यांनी 2 ऑप्शन्स मला दिले होते ॲक्च्युली. हां, आणि नंतर मला जांभळे म्हणाल्या की तुम्ही एकदा इथे जाऊन जा. ॲक्च्युली त्यावेळी मला असं वाटत होतं की याने काय होणार आहे, म्हणजे ऑपरेशन इतकं जर कंपल्सरी आहे तर मग याने काय फारसा फरक पडेल असं नाही. पण ती म्हणाली की जाऊन एकदा तरी एक तरी ट्रीटमेंट घे, म्हणून मी आले. पण मला पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये खूपच फरक पडला. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा मी आले तेव्हा मला उठून बसताना किंवा बसून उठताना ह्या एका मोमेंटला प्रचंड त्रास होत होता. आणि नंतर लगेच लॉक व्हायचं, म्हणजे काहीच हात पाय काहीच हलवता येत नव्हते. कमोडवर 2 मिनटंसुद्धा बसतं, म्हणजे कमोडच्या बसण्याची जी लेवल आहे ती पण मला ॲक्च्युली त्यावेळी शक्य नव्हती. आणि अशा परिस्थितीत मी आले आणि नंतर एका ट्रीटमेंटनंतर मला म्हणजे त्या माझ्या दैनंदिन हालचाली मला बऱ्यापैकी कमी पेनने करता यायला लागल्या. त्यामुळे ती जी कॉस्ट आहे ना, ती जर कॉस्ट आणि आपल्याला मिळणारा रिलीफ हा जर कम्पेअर केला तर कॉस्टचा विचारच करू नये असं मला वाटतं. डॉक्टर, सध्या मणक्यामध्ये सरकलेल्या चकतीचे प्रमाणही खूप वाढलेलं आपण बघायला मिळतं, कारण की वारंवार कम्प्युटरच्या समोर बसणं वगैरे याच्यामुळे मणक्याचे आजाराचे जास्त आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. पण डॉक्टर, दबलेली नस, मणक्याची सरकलेली चकती ही बरी होऊ शकते का या उपचार पद्धतीने? नक्कीच बरी होऊ शकते. एक लक्षात घ्या, प्रथमतः मी मगाशीपासून वारंवार सांगतोय, अचूक निदान आणि यशस्वी उपचार ही सूत्र ज्याच्याकडे आहे तेच पेशंट हे बरे होणार आहेत. जिथे दुखतंय किंवा जिथे त्रास होतोय तिथे चोळणं, जळवा लावणं किंवा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करणं, मशीन फिरवणं म्हणजे निदान नव्हे आणि म्हणजे उपचार नव्हे. कोणतीही चकती दबलेली ती पूर्णपणे बरी होऊ शकते. त्याच्यासाठी रुग्णांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करणं आणि त्यानंतर त्यांचा प्रोटोकॉल आखणं की नक्की या पेशंटमध्ये पेशी आम्ही चालवणे, तर पेशंट मॅनिप्युलेशन, तिथे बोन हल्लाय आणि त्यातनं ती चकती दबलेली आहे तर तिथं बोन ऍडजस्टमेंट, स्पाईन ऍडजस्टमेंट ट्रीटमेंट, आयुर्वेदिक औषधं, गॅसेस होतारे वारंवार आणि फक्त तुमच्या डिशवरती प्रेशर येते आणि त्याला पोट गॅसेस कमी करणारी औषधं, असं वैयक्तिक प्रत्येक पेशंटचं निदान करणं आणि ते कस्टमाईज होतं. असं नाहीये की फॉर्म्युला नाहीये की चकती बाहेर आली हे औषध द्या आणि तो बरा झाला, असं होत नाही. कस्टमाईज निदान करून जर उपचार केले गेले तर पेशंट 100 नाही 1 लाख% बरे होतात. बरं, नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आज तुम्ही प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. तर आज आपल्याला डॉक्टर विराज भंडारी यांनी मानदुखी, कंबरदुखी, दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार या विषयावर अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलंय. तर आज टॉक टाइममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.